मुंबई येथील कोरोना रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या बार्डी येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आज बार्डी गाव हादरले आहे. आता बार्डी येथील रुग्णाच्या थेट संपर्कातील 28 जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनसाठी पंढरपूर येथील कोविड केअर MIT येथे पाठवण्यात आले आहे, तर 74 जणांना होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रभा साखरे यांनी दिली आहे. करकंब येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील बार्डे येथील सासरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तातडीने गटविकास अधिकारी रविकरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार सरवदे, डॉक्टर प्रभा साखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील आदींनी बार्डी गावास भेट देऊन गाव पूर्ण बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास दिल्या आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळा येथील विलगीकरण कक्षापासून 3 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला असून 13 वाड्यावस्त्यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे, तर प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेपासून 7 किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कामध्ये येथील 3 किराणा दुकानदार, 1 दूधवाला, दोघेजण मोटरसायकलवर लिफ्ट दिलेले असल्याने त्यांचे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाय सदर रुग्णास दारूचे व्यसन असल्याने तो करकंब येथे 2 ठिकाणी जाऊन मद्यप्राशन केले होते. या दोन्ही ठिकाणच्या मद्यविक्रेत्यांनाही आज इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतले आहे.